फेसबुक गुगल ट्विटर शेअर चॅट या समाज माध्यमांकडून स्वनिर्मित आचारसंहितेची प्रणाली निवडणूक आयोगाकडे सुपूर्त बालाकोटवर केलेल्या हल्ल्यावरून भारतीय हवाई दलाला टीकेचं लक्ष केल्याबद्दल पंतप्रधानांचं विरोधकांवर टीकास्त्र भारतात आणखी एखादा दहशतवादी हल्ला झाला तर पाकिस्तान जास्त अडचणी सापडेल अमेरिकेतल्या ट्रम्प प्रशासनाचा पाकिस्तानला इशारा दुष्ट प्रवृत्तींचं दहन करण्याचा संदेश देणाऱ्या होलिकोत्सवाचा देशभरात आनंद आज मुंबईसह विविध ठिकाणी धुळवडीचाही उत्साह नेपाळमध्ये चालू असलेल्या महिलांच्या सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक उद्या रंगणार नेपाळची सामना आणि अबुधाबीतल्या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत साडेतीनशेहून अधिक पदकांची कमाई करत भारतानं रचला इतिहास आज होणार स्पर्धांचा समारोप नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सह्याद्रीवाहिनीच्या आमच्या असंख्य प्रेक्षकांना धुळवडीच्या शुभेच्छा आता पाहूया बातम्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात समाज माध्यमांचा मुक्त न्याय्य आणि नैतिकतेनं वापर करण्याच्या उद्देशानं फेसबुक गुगल ट्विटर आणि शेअर चॅटसह विविध समाज माध्यमांनी निवडणूक आयोगाकडे नैतिक आचारसंहिता सादर केली आहे निवडणूक आयोगाशी झालेल्या चर्चेनंतर ही समिती तयार करण्यात आली आहे या माध्यमांनी आणि आय ए एम ए आय या इंटरनेट आणि मोबाईल संघटनेनं काल मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली समाज समाजमाध्यमांवरच्या बातम्या आणि जाहिरातींच्या प्रसारणावर ठेवण्यासाठी एक प्रणाली निर्माण करण्याची त्यांनी तयारी दर्शवली राजकीय जाहिराती प्रसिद्ध करताना त्यात पारदर्शकता राखण्याकरता त्याबाबतचं प्रमाणपत्र देणारी यंत्रणा उभारण्यात येईल आणि देखरेख समिती स्थापन करण्यात येईल असं माध्यमांच्या मंचानं सांगितलं कोट्यवधी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक आर्थिक घोटाळ्यातला मुख्य आरोपी नीरव मोदीला काल लंडनमध्ये अटक करण्यात आली नीरव मोदीच्या प्रत्यर्पणासाठी भारताच्या सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या विनंतीनंतर लंडन न्यायालयानं त्याच्याविरोधात गेल्याच आठवड्यात अटक वॉरंट जारी केलं होतं त्याला ब्रिटनमधल्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता न्यायालयानं नीरव मोदीला जामीन नाकारला आहे त्याला एकोणतीस मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे नीरव मोदीला जामीन मंजूर केल्यास तो न्यायालयासमोर येणार नाही असं दर्शवणारी परिस्थिती असल्याचं ब्रिटनच्या न्यायाधीशांनी म्हटलं दरम्यान नीरव मोदीच्या ताब्यातली अकरा वाहन आणि एकशे त्र्याहत्तर चित्रकृतींचा निलाव करण्यासाठी मुंबईतल्या विशेष न्यायालयानं अंमलबजावणी संचालनालयाला परवानगी दिली आहे त्यामुळे सुमारे सत्तावन्न कोटींपेक्षा जास्त किंमत असलेल्या चित्रांचा आणि रोल्स राईस पोर्शे यासारख्या महागड्या गाड्यांचा समावेश असलेल्या अकरा वाहनांचा या अखेरीला जाहीर लिलाव करण्यात येईल अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली नीरव मोदीची पत्नी अमी हिच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही न्यायालयानं काढलं आहे पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात तिचा सहभाग दर्शवणारं पुरवणी आरोपपत्र अंमलबजावणी संचालनालयानं नुकतंच दाखल केलं त्यानंतर हे वॉरंट बजावण्यात आलं आहा जैसे मिशेल आया है बाकी गैंगस्टर्स आए हैं उसके साथ साथ तलवार आए हैं, सक्सेना आए हैं, प्रत्यार्पण तो इनका भी हुआ है विजय मल्ला का वो भी आने वाला ही है और ऐसे आज गिरफ्तार किया है नीरव मोदी को ये सबको आना ही पड़ेगा और देश का लूटा हुआ संपत्ति वापस देना ही पड़ेगा पाकिस्तानात बालाकोट इथल्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यानं भारतातल्या काही लोकांना वेदना झाल्या अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हवाई कारवाईबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर टीका केली मै बी चौकीदार या अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून देशातल्या जवळपास पंचवीस लाख चौकीदारांसोबत संवाद साधला ते बोलत होते आपल्या संरक्षण दलाचे जवान आपल्या जीवाची बाजी लावून देशाचं रक्षण करत असतात त्यामुळे देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या शौर्याचा अभिमान असला पाहिजे असं म्हणाले गेल्या काही महिन्यात काही लोकांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी चौकीदारांबाबत चुकीची माहिती पसरवण्याची मोहीम सुरू केली याप्रमाणेच चोवीस तास दक्ष राहणं हे माझं काम आहे चौकीदारामुळेच आज भ्रष्टाचार कमी होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं प्रत्येक भारतीयाच्या मनात चौकीदार जागरूक असला पाहिजे असं ही त्यांनी दिला काही लोक स्वार्थासाठी चौकीदारांना चोर बनवतायत कुणीही नावामुळे नाही तर कामातून मोठं होत असतं असं ते म्हणाले भाजपा सरकारनं गरीबांच्या विकासासाठी आयुष्यमान भारत सह विविध योजना आणल्या त्यामुळे आज गरीबांना कुणासमोरही हात पसरावे लागत नाहीत असंही त्यांनी सांगितलं देखा जा रहा है है देश के एक चौकीदार क्या वो भी चोर दुर्भाग्य की भाषा आप सबको पीड़ित कर रही है आज पूरा देश चौकीदार होने की खबर ले रहा है आज चौकीदार शब्द देशभक्ति का पर्याय बन गया है ईमानदारी से काम करने का पर्याय बन चुका है नामदारों की आदत होती है कामदारों के प्रति नफरत फैलाना हम सबको हमारे बच्चों के भीतर भी उस चौकीदार के संस्कार बनाए रखना है उसके भीतर का चौकीदार जिंदा रखना है वो जहां भी हो जिस काम को करता हो जैसे भी करता हो लेकिन देश के चौकीदार का काम वो कभी छोड़ेगा नहीं और हिंदुस्तानी के भीतर चौकीदार जिंदा रहना चाहिए राज्यातल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या य्ञ्या चोवीस तारखेला होणाऱ्या निवडणुकांसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाही लावण्यात येणार रा। आहे राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी काल ही माहिती दिली राज्यात अकरा अठरा तेवीस आणि एकोणतीस एप्रिल अशा चार टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे लोकसभा आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी साधारणतः एकाच वेळी मतदान होत असल्यानं शाईच्या निशाणीबाबत संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी इतर कोणत्याही बोटावर शाई लावावी असे निर्देश देण्याची विनंती महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगानं संदर्भातला निर्णय घेतला आह चोवीस मार्चला पाचशे सत्तावन्न ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक ब्याऐंशी सरपंचांच्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुका विविध जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधल्या चार रिक्त पदांसाठीच्या पोटनिवडणुका आणि तीन नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात हा निर्णय झाला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येईल आगामी लोकसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगानं शैलेंद्र हांडा आणि मधु महाजन यांची विशेष खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे शैलेंद्र हांडा यांची महाराष्ट्रासाठी तर मधु महाजन यांची तमिळनाडूमध्ये नियुक्ती झाली आहे प्राप्तिकर तपास शाखेत काम करणाऱ्या दोन्ही माजी अधिकाऱ्यांना व्यापक अनुभव आहे तसंच कर चुकवेगिरीच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांचा शोध त्या त्यासंदर्भात कारवाईवरही देखरेख ठेवण्याचं काम या अधिकाऱ्यांनी केलं आहे निवडणूक विषयक केलेल्या कामावर देखरेख ठेवण्याचं काम हे विशेष निरीक्षक करणार आहेत सीविझील आणि मतदार हेल्पलाईन क्रमांकावर आलेल्या तक्रारी तसंच मिळालेल्या माहितीच्या आधारावर कडक आणि प्रभावी कारवाई करण्याबाबतची खातरजमा हे निरीक्षक करणार आहेत लोकसभा निवडणूक काळात मतदाराला प्रलोभन दाखवण्यासाठी पैसा अथवा इतर भेटवस्तूंचा वापर करू नये असे प्रकार रोखावेत यासाठी निवडणूक खर्चविषयक सर्व पथकांनी सतर्क का राहून काम करण्याच्या सूचना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक खर्च निरीक्षक विक्रम पगारिया यांनी आहेत लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या निवडणूक खर्चविषयक पथकातल्या अधिकाऱ्यांच्या काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते मतदारांना प्रलोभनं दाखवली जाऊ नयेत यासाठी भरारी पथक व्हिडिओ पाहणी पथक यासह संबंधित पथकांनी सतर्क रहावं वाटपासारख्या बाबींवर करडी नजर ठेवण्याकरता राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस यांनी परस्पर समन्वय ठेवावा भरारी पथकांनी जिल्ह्यात काही ठिकाणी अचानक तपासणी मोहीम राबवत वाहनांची तपासणी करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या सीव्हिजिल ॲप तसंच इतर माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींची तातडीनं दखल घेऊन त्यावर कार्यवाही करावी असंही यावेळी सांगण्यात आलं चौदार तळ तळ्याचा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी होता इतरांप्रमाणे आम्हीही या समाजातलेच आहोत हे सिद्ध करण्यासाठी होता चौदार तळ्यावर त्यासाठी जायचंय असं सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला एकत्र करून वीस मार्च एकोणीशे सत्तावीस या दिवशी ब्याण्णव वर्षांपूर्वी महाडच्या चौदार तळ्यावर आंदोलन केलं या सत्याग्रहानं अस्पृश्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी मिळवून दिला होता सामाजिक क्रांतीची नवी चळवळ यातून उभी राहिली चार ऑगस्ट एकोणीशे तेवीस रोजी मुंबई विधान परिषदेतले सदस्य रावबहादूर सीताराम बोले यांनी सामाजिक समतेच्या दृष्टीकोनातून एक ठराव संमत केला पाच ऑगस्ट एकोणीसशे सव्वीस रोजी त्याला कायद्यात रुपांतरित केलं गेलं पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आणि अस्पृश्य समाजाला आपला न्याय हक्क मिळावा यासाठी महाड नगरपालिकेच्या हद्दीत अंमलबजावणी करण्यासाठी हा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता महाड तालुक्यातल्या चौदार तळ सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त काल चौदार तळ आणि क्रांतीस्तंभ इथं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिकांनी या ठिकाणी भेट दिली भारतावर आणखी एक दहशतवादी हल्ला झाला तर अतिशय गंभीर स्थिती निर्माण होईल आणि पाकिस्तान जास्त अडचणीत सापडेल असा इशारा अमेरिकेनं दिला आहे त्यामुळे पाकिस्ताननं वेळीच दहशतवादाविरोधात ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई करावी अशी सूचना अमेरिकेनं केली आहे दहशतवादी गटांविरोधात विशेषतः जैश ए मोहम्मद विरोधात पाकिस्तान ठोस पावलं उचलत आहे की नाही याकडे आम्हाला लक्ष द्यावं असं अमेरिकी प्रशासनातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं व्हाईट हाऊसमध्ये वार्ताहरांना सांगितलं पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात गांभीर्यानं पावलं उचलली नाहीत आणि भारतानं पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला स्वीकारला तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा तणाव वाढेल आणि दोन्ही देशांसाठी ते धोकादायक ठरेल असं या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे पाकिस्तानची खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता पाकिस्ताननं दहशतवादाला पायबंद घातलाच पाहिजे अन्यथा हा देश जागतिक पातळीवर एकाकी पडण्याची भीती आहे असा इशाराही अमेरिकेतल्या प्रशासनानं दिला आहे जैश महम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करण्यासाठी जर्मनीनं युरोपीय संघात प्रस्ताव दाखल कला मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्यासंदर्भात जर्मनी युरोपिय संघाच्या अनेक सदस्य राष्ट्रांशी संपर्क साधत असल्याची माहिती राजनैतिक सूत्रांनी दिली आहे युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडण्याच्या ब्रेक्झिट प्रक्रियेची मुदत वाढवण्याच्या ब्रिटनच्या मागणीबाबत पंतप्रधान थेरेसा मे यांनी युरोपीय संघातल्या सहकाऱ्यांकडे विश्वासार्ह धोरण सादर केलं नाही तर त्याविरोधात मतदान करण्याचा इशारा फ्रान्सनं दिला या मुद्द्यावरून निर्माण झाल्या राजकीय तिढ्यावर तोडगा काढण्याकरता ब्रेक्झिटची मुदत एकोणतीस मार्चवरून तीस, तीस जूनपर्यंत वाढवण्याची विनंती मे यांनी युरोपीय संघातल्या सहकाऱ्यांना आहे मात्र या आठवड्यात ब्रुसेल्स इथं युरोपीय संघातल्या सदस्यांच्या बैठकीत ब्रिटनच्या मागणीला विरोध करण्याचा इशारा फ्रान्सचे राष्ट्रमंत्री जॉ द्वियान यांनी दिला आहे सध्याच्या परिस्थितीत थेरेसा थे मे यांनी याबाबत अब कोणतंही ठोस कारण नाही आणि त्यांना एक विश्वासार्ह पाऊल उचलावं लागेल असं फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांना विकत घेता येतील अशी शेतीपूरक यंत्र बनवण्याची गरज असल्याचं मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी विश्वनाथ यांनी व्यक्त केलं आहे तिफंड दोन हजार एकोणीस या कृषीयंत्र अवजार आरेखन आणि उत्पादन करण्याच्या राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान स्पर्धेचा काल समारोप झाला तेव्हा ते बोलत होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडियाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत देशातल्या सहा राज्यातल्या चोवीस अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या चोवीस संघांनी भाग घेतला स्पर्धेसाठी पाचशे पंच्याहत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते यास या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कांदा काढणी यंत्राची गुणवत्ता तपासण्याकरता राष्ट्रीय पातळीवर तीस पंचांची नेमणूक करण्यात आली होती यावेळी स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावर्षी आम्ही तिफन या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केले तिफन ही कॉम्पिटिशन बेसिकली इंजिनिअरिंग आणि अॅग्रिचर सेक्टरला एकत्र करते भारतामध्ये पहिल्यांदाच असं होतं की इंजिनिअरिंगचे विद्यार्थी शेतकऱ्यांसाठी काहीतरी सोल्यूशन शोधत आहेत तिफन या कॉम्पिटिशनमुळे शेतकऱ्यांना खूपच फायदा झाला आहे कारण या कॉम्पिटिशनमधून शेतकऱ्यांसाठी कांदा काढणी यंत्र बाहेर येते त्यामुळे पहिल्यांदाच भारतात शेतकऱ्यांसाठी टेक्नॉलॉजी आणण्याचा विचार कुणी जर केला आहे तर तो तिफन या कॉम्पिटिशनने आहे असं मला वाटतं होळी रंगांचा सण फाल्गुनी पौर्णिमेपासून ते पंचमीपर्यंत हा होलिकोत्सव साजरा होतो काल होलिका दहन झाल्यानंतर देशभरात आज धुळवड साजरी होती आहे होळीनिमित्त काल देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं अमृतसरमध्ये सेनेच्या जवानांनी होळीचं दहन केलं तर काही ठिकाणी महिलांनी लोकगीतं गाऊन आपला आनंद व्यक्त केला जे जुनं कालबाह्य आहे त्याचा जाळून नाश करायचा असा संदेश देणारा हा सण आज लोक एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देत आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सणाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या राज्यातही मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा होतो बुलडाणा जिल्ह्यातल्या बाबा यात्रा महोत्सवाची सुरुवात काल नारळाच्या होळीनं झाली बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा करण्यात आली पाच दिवस चालणाऱ्या यात्रेचा समारोप संदल काढून होतो समाज प्रबोधनासाठीही या सणाचा उपयोग होतोय दहशतवाद नष्ट करावा असा संदेश देत दहशतवादाचं प्रतिकात्मक दहन काल मुंबईत वरळी इथं साजऱ्या झालख्खा होलिकोत्सवात करण्यात आलं तसंच पबजीसारख्या मोबाईल गेमचे दुष्परिणाम दाखवणारा देखावा सादर करण्यात आला त्यात पबजीचं दहन करण्यात आलं लातूर जिल्ह्यातल्या काही भागात रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या मद्यविक्रीला जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे येत्या पंचवीस तारखेपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या घडामोडींवर आधारित एक विशेष कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत जनादेश दोन हजार एकोणीस देशभरात लोकसभा निवडणुकींचं वाजलंय जगभरात ही सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया या प्रक्रियेत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी राजकीय उंधापालक नेत्यांचे प्रचार त्यांच्या घोषणा उमेदवारांच्या भेटीगाठी मतदारसंघांचा आढावा होणारी काटेकी टक्कर काय असतील राजकीय गणित कशा आहेत लोकांच्या अशा अपेक्षा या सर्वांचा समावेश असणारा एक सर्वंकष कार्यक्रम जनादेश दोन हजार एकोणीस येत्या पंचवीस मार्च पासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर संध्याकाळी साडेसात ते आठ या वेळेत तेव्हा पाहायला विसरू नका जनादेश दोन हजार एकोणीस नेपाळमध्ये चालू असलेल्या पाचव्या सॅफ महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघानं बांगलादेशचा चार शून्य असा धुवा उडवत अंतिम फेरी गाठली त्यापूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात यजमान नेपाळनं देखील चार शून्य याच फरकानं हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम फेरीची लढत उद्या होणार आहा अबुधाबी इथं चालू असलेल्या विशेष ऑलिम्पिक जागतिक स्पर्धांमध्ये साडेतीनशेहून अधिक पदकं जिंकत भारतानं इतिहास रचला आहे या स्पर्धेत भारतानं पंच्याऐंशी सुवर्ण एकशे त्रेपन्न रौप्य आणि एकशे चोवीस कांस्य अशी एकूण तीनशे बासष्ट पदकं पटकावली आहेत या स्पर्धेचा आज एका दिमाखदार सुहळ्यानं समारोप होणार असून त्यामध्ये जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेले संगीतकार आणि गायक सहभागी होणार आहेत एकोणीश एकाहत्तरच्या मुक्तीसंग्रामात पराक्रम गाजवणारे भारतीय पाणबुडीचे कमांडर कॅप्टन एम एन सामंत यांचं काल मुंबईत निधन झालं वर्षांचे होते बांगलादेश युद्धात त्यांनी कामगिरीबद्दल महावीर चक्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं युद्ध संपल्यावर बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर सामंत बांगलादेशचे पहिले नौदल प्रमुख म्हणून काम करत होते असं नौदलानं म्हटलं आहे नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल दुपारी गारपीट झाली मौदा पारशिवणी आणि रामटेक तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस झाला यामुळे गहू हरभरा यासारख्या पिकांचं नुकसान झालंय तर ग्रामीण भागात गहू चणा मिरची या काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालंय तसंच बारशिवणी तालुक्यात गारपिटीनं एक बैल दगावल्याचं वृत्त आहे सध्या नागपुरात ढगाळलेलं वातावरण असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भात येत्या चोवीस तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जन आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या फेसबुक गुगल ट्विटर चॅट या समाजमाध्यमांकडून स्वनिर्मित आचारसंहितेची प्रणाली निवडणूक आयोगाकडे सुपूरत बालाकोटवर केलेल्या हल्ल्यावरून भारतीय हवाई दलाला टीकेचं लक्ष केल्याबद्दल पंतप्रधानांचं विरोधकांवर टीकास्त्र भारतात आणखी एखादा दहशतवादी हल्ला झाला तर पाकिस्तान जास्त अडचणीत सापडेल अमेरिकेतल्या ट्रम्प प्रशासनाचा पाकिस्तानला इशारा दुष्ट प्रवृत्तींचं दहन करण्याचा संदेश देणाऱ्या होलिकोत्सवाचा देशभरात आनंद मुंबईसह विविध ठिकाणी धुळवडीचा उत्साह नेपाळमध्ये चालू असलेल्या महिलांच्या सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारताची अंतिम फेरी धडक उद्या रंगणार नेपाळची साथ अबुधाबीतल्या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत साडेतीनशेहून अधिक पदकांची कमाई करत भारतानं रचला इतिहास आज होणार स्पर्धांचा समारोप याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार